नमस्कार मित्रांनो, फंडूस चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण परतूर व्लॉग बघणार आहोत. हे बघा मित्रांनो, ट्रेनमधून कसं सुंदर वातावरण दिसतंय सकाळचं. सकाळचे आता 6 वाजलेले आहेत. त्या ट्रेनमधून बघा किती छान दिसतंय सगळं वातावरण. आता आपण थोड्याच वेळात परतूर स्टेशनला पोहोचणार आहोत. मित्रांनो, आता आपण परतूर स्टेशनला पोहोचलो आहोत. आता आपण परतूर स्टेशनला उतरलो आहोत. इथे भरपूर कडाक्याची थंडी आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठचं वातावरण. हो, इतकी थंडी आहे. मित्रांनो, मी इकडे परतूरला आलो आहे मामाच्या घरी. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता किती थंडी आहे. खूप थंडी आहे इकडे. हे आमच्या गावची लाकडाची कॉट, ही हाताने बनवलेली आहे. थंडी भरपूर असल्यामुळे चुलीवर शेकोटीचा आनंद घेत आहे. ही बघा चूल आमची. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत शापीर बोधले बाबा यांचा हा दर्गा आहे परतूरमध्ये. हा खूप प्रसिद्ध असा दर्गा आहे परतूरमधला. बरेच भाविक ह्या दर्ग्यामध्ये नवस करण्यासाठी येत असतात. तर चला तर मग आपण आतमध्ये जाऊन बघूया हा दर्गा नेमका कसा आहे ते. आता दर्ग्याच्या आतमध्ये जात आहोत. हा 800 वर्ष जुना असा परतूरचा शापीर बोधले दर्गा आहे. तुम्ही बघू शकता हे जुनं बांधकाम. पण ह्या जुन्या बांधकामवर रंगरंगोटी ही आत्ता केलेली आहे. इकडे आल्यावर मनाला एक वेगळीच शांती मिळते. मित्रांनो, तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर तुम्ही परतूर ह्या गावी येऊन हे शापीर बोधले दर्गा जो आहे तो तुम्ही नक्की बघा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो, आता आपण शापीर बाबाची जी मजार आहे त्याच्यावर जाणार आहोत. ती तुम्हाला दाखवतो मी. ही शहापीर बाबांची मजार आहे. मित्रांनो, ह्या मजारचं एक वैशिष्ट्य आहे. ह्या मजारवर सगळे हिंदू भाविक, मुस्लिम भाविक आपल्या इच्छा आकांक्षा घेऊन येत असतात. इथे त्या बोलून दाखवतात देवासमोर. आणि ह्या मजारचं एक असं वैशिष्ट्य आहे की जर तुम्ही मनामध्ये कोणतीही इच्छा जर मागितली तर ती तुम्हाला मिळतेच. म्हणून इथे बरेच भाविक येत असतात अशी ही मजार आहे. आता आपण गाभाऱ्यातला भाग बघूया. आता आपण बाहेर जाऊया. हा दर्ग्याच्या आतला परिसर आहे मित्रांनो. खूप शांतता लागते इकडे मनाला. ही जी मजार बघतोय आपण, ही समोरची, ही तालुकदार बाबांची मजार आहे. बघू शकता तुम्ही इकडे. ह्या दर्ग्यामध्ये हे लिंबाचं झाड आहे. हे बघा, याला फुलं पण लागलेली आहेत. आता याला लिंबू येणार आहेत. मित्रांनो, आपण दर्ग्याच्या मध्यभागी असा हा हँडपंप आहे. ह्या हँडपंपचं वैशिष्ट्य असं आहे
ह्या हँडपंपला 12 महिने पाणी असतं आणि ह्या हँडपंपला हे पाणी फक्त 22 फुटांवर लागलेलं आहे जेव्हा हा हँडपंप इथे बांधण्यात आला तेव्हा. आणि ह्या हँडपंपचं पाणी चवीला एकदम गोड असं पाणी आहे आणि खूप थंड पाणी असतं हे. आणि इकडे असं म्हणतात की जर तुम्हाला काही छोटे मोठे आजार असतील तर हे पाणी पिल्यामुळे तुमचे आजार ते नाहीसे होतात. मित्रांनो, जे शेख चाचा आहेत आपल्याकडे जे ह्या दर्ग्याची देखभाल करतात त्यांच्याकडून जरा दर्ग्याविषयी आपण माहिती घेऊया. ये दर्गा 800 साल जुनी आहे. ये 1400 पालखीचे आहे इथे. अच्छा. हिंदुस्तान में जब वलियो की पालखी आई थी. अच्छा. तो वलियो की पालखी के साथ में इन्हों भी थे. ये सैयद जलालुद्दीन हाफिज साहब है इन्हों भी. अच्छा. ये बाबा है जो हाफिज बोलते हैं ना. हाँ. हाफिज साहब है इन्हों भी. 1400 पालखी में आए थे. अच्छा. तो यहाँ पे आके ब्राह्मण के साथ में दोस्ती हो गई थी. अच्छा. तो ब्राह्मण खिस्मतदार बन गया था. हाँ. तो कम से कम उनकी दोस्ती 40 से 35 साल चली. अच्छा. फिर उसके बाद में उनकी दोस्ती इन्हें के बाबा अल्लाह को प्यारे हो गए. अच्छा. और बम्मन इसी सीढ़ी के नीचे है. अच्छा. जो ब्राह्मण था. हाँ हाँ. आपने नहीं पहचाना था ब्राह्मण ने. हाँ. मुर्शद मुर्शद बोल के रहता था. हाँ हाँ. तो सबको कुछ नवाजे इन्होंने, किसी को बीमारी अच्छी करे, किसी को कुछ दिला दिए, किसी को कुछ दी दिए. हाँ. तो ब्राह्मण का भी ख्याल होगा. बरोबर. कि बाबा एवढ्या दिवसापासून मी तुमची खिस्मत करतो. बरोबर. मला काय तरी द्या. हाँ. तो बाबा बोले क्या चाहिए तुम्हें. मैं म्हणले तुम्हारे दिल से जो मुझे देंगे मैं आप ले लूंगा. तो बाबा ने उनको एक मरे वाले कुत्ते की तरह इशारा करा. मर गया वाला कुत्ता था, अल्ली वल्ली होने वाली थी. तो वो भी टाइम के ब्राह्मण थे, आज के भी ब्राह्मण. ब्राह्मण बोले तो एकदम बहुत बराबर. हाँ, पक्के और सच्चे रहने वाले. बराबर. तो देखा, लेकिन बाबा का ऑर्डर था. वो कुत्ता अपने उपरने में ले लिया. हाँ. और दूर जाके वो कुत्ते को फेंक दिया. हाँ हाँ. फेंकने के बाद में क्या होगा, क्या वो घर पे चलेगा ब्राह्मण क्या देश पांडे. जाने के बाद में अपने घरवाली को बोला मेरे को पानी वानी टाक, अंगुड़ीला पानी टाक, माला महाराजा ना मुर्शद ना कुतरा देला आज. बोले का कुटर टाकला थे. उसके घर के आदमी पूछते किधर फेंका आपने कुत्ते को. तो बोले मैं तो उधर ही फेंक दिया. बहुत अल्ली थी, बहुत बास आ रही थी, इसीलिए मैं नहीं ला पाया. तो जो पानी नहा के बाद में जो मालिक को करिश्मा बताना था वो अल्लियों का, तो वो सोने चांदी हीरे जवाहरात के कामयाब बन गए. अच्छा. वो अल्ली का नक्शा जो थे वो सोने चांदी के कामयाब बन गए, हीरे जवाहरात बन गए. फिर वो घरवाली ने देखी, देखो देखो बोले क्या है. तो उसने बोला नहीं नहीं अल्ली है, अल्ली है, सब अल्ली है. नहीं बोले आके देखो तो वो चमकने लग गए. फिर दोनों जुनू मरद वापिस भाग के आए, देखे तो कुत्ता भी नहीं है और देखते तो बाबा भी नहीं है. तो फिर 3-4 दिन होने के बाद में ब्राह्मण बहुत भटक गया देश पांडे के बाबा तुम कहाँ है कहाँ है. तो बाबा एक दिन उसके घर को चले गए रात. उसके सर पे हाथ रखा, बोला क्या रे देश पांडे बहुत परेशान नजर आ रहा. अरे बोले बाबा मुझे कुछ नहीं चाहिए, मुझे आप चाहिए. तो बोले ठीक है मैं तो वहीं छे, मुझे आप बताओ. बोले तुम कहाँ है, मैं वहीं रहना चाहता हूँ, मेरे से गलती हो गई, मुझे माफ कर दो कि मैं आपको पहचाना नहीं कि आप अलग मुर्शद है क्या. तो चल बोले मैं बताता हूँ. बाबा ने बताया मैं यहाँ पे है. तो ब्राह्मण ने बोला देश पांडे ने बोले मैं मुझे तुम्हारे कदमों में जगा दो क्या. तो ब्राह्मण की मांग पूरी कर दी बाबा ने. ठीक है बोले. तो ब्राह्मण यहाँ पे दफनाए वाला है, जलाए वाला नहीं. अच्छा. दफनाए वाला है. अच्छा. वाला है. अच्छा. तो तुम जहाँ पे रहेंगे बोले मैं तुम्हारे पैरों के तले रहूंगा. बरोबर. मेरे सर पे लोग पैर देंगे और आपको नमस्कार करेंगे. अरे बापरे, अंगोर काटा. ये मेरे को चाहिए आपके तरफ से वरदान चाहिए. हाँ बाबा ने बोले ठीक. अशी ही ये कहानी कहानी है. तर मित्रांनो, तुम्ही ऐकली असेल आपल्या शेख चाचांच्या तोंडून ही कहाणी कशी आहे. तर मित्रांनो, तुम्ही कधी पण जर परतूरला आला तर हा जो शापीर बोधले बाबांचा जो दर्गा आहे तर ह्या दर्ग्याला तुम्ही आवर्जून भेट द्या. इकडे आल्यावर तुमच्या मनाला एक वेगळीच अशी शांती मिळणार आहे आणि तुमच्या जे पण काही मनोकामना असतील तुमच्या मनामध्ये त्या सगळ्या पुरी करणारा हा दर्गा आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत नरसिंह मंदिरमध्ये. हे नरसिंह मंदिर पण परतूरचं खूप असं प्राचीन मंदिर आहे. हे परतूरचं पूर्वी नाव हे प्रल्हादपूर होतं, त्याच्यानंतर याचं नाव हे परतूर झालेलं आहे. हा स्तंभ तुम्ही बघू शकता मंदिराबाहेरचा. इथे तुम्ही बघू शकता हा नंदी आहे, तुटलेल्या अवस्थेमध्ये हा नंदी आहे. इथे ही शंकराची पिंड आहे.
ही बघा, ही पण तुम्हाला भग्न अवस्थेत दिसेल, ही पण तोडलेली आहे. आणि हा पण एक इथे नंदी आहे, तुम्ही बघू शकता, हा पण तुटलेल्या अवस्थेत आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्या मंदिराचं बांधकाम. हे खांब आहेत, हे पूर्णपणे दगडाचे खांब आहेत, तुम्ही बघू शकता. आणि ह्या खांबावर हे असं बांधलेलं आहे बांधकाम. आता आपण नरसिंह मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत, तुम्हाला दाखवतो मी. आवाज बघा माझा कसा घुमतोय. हे मंदिर पण माहीत नाही हे कधी बांधलेले, पण याचं हे जे बांधकाम आहे याच्यावरून तरी असं वाटतंय की हे मंदिर सुद्धा 800-900 वर्षापूर्वी बांधलेलं असावं. हे बघा, इथे हे फूल आहे, चक्र बनवलेले किंवा फूल आहे. हे इकडे कासव आहे. हे बघू शकता तुम्ही सध्या आठवडे. हे बघा मित्रांनो, मित्रांनो तुम्हाला दिसतंय का, हे इथे पूर्वी नरसिंहाची मूर्ती होती. पण इकडचे जे भटजी काका होते त्यांना असा दृष्टांत झाला की माझी ही जी मूर्ती आहे ही तू घेऊन तुझ्या घरी जा, म्हणून ही इकडची जी मूर्ती आहे नरसिंहाची ही देशपांडे गल्लीमध्ये बसवलेली आहे परतूरमध्ये. हे बघा हे कसं आहे. आता आपण इकडे हे बघत आहोत तलावासारखं. या ठिकाणाला सात विहिरी बोललं जातं, असं बोललं जातं की या पाण्याखाली सात विहिरी आहेत, आणि त्या पण खूप पुरातन अशा विहिरी आहेत. आता आपण जाणार आहोत महादेव मंदिरकडे. आपण ह्या सात विहिरींच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत. बघा पाणी किती छान दिसतंय. आणि याच्याच बाजूला महादेव मंदिर. मित्रांनो, आता आपण आलो आहोत महादेव मंदिरच्या इथे. तुम्ही बघू शकता हे जुनं मंदिर आहे, हे पण खूप प्राचीन मंदिर आहे. आणि हे तुम्ही बघू शकता हे नवीन मंदिर बांधण्याचं इथे काम चालू आहे. नंदी बघा तुम्ही, खूप प्राचीन असा नंदी आहे. हे महादेव मंदिर आहे, हे शिवलिंग आहे महादेव मंदिर मधलं.
नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत परतूरमधलं जे डिग्री कॉलेज आहे, लाल बहादूर शास्त्री कॉलेज. या कॉलेजमध्ये मी सध्या आलेलो आहोत. हे परतूरचं खूप असं प्रसिद्ध कॉलेज आहे. ह्याच कॉलेजमध्ये अनेक मोठमोठे नेटचे मंडळी शिकलेले आहेत. ह्याच कॉलेजनी परतूरला खूप मोठे मोठे अधिकारी दिलेले आहेत असं हे आमचं परतूरचं कॉलेज आहे.